नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार बावीस करताच संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातली चर्चा करू आजचा जो दिवस आहे गुरुवारचा आहे शुक्ल पक्षाची नववी तिथी आहे नक्षत्र रोहिणी आहे योग ऐंद्र आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो कौलव आहे जो रात्रीचा कर्ण आहे तो तैतील आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक, का, गुलिक काल आहे तो गुलिक काल सुरुवात होईल सकाळी नऊ वाजून त्रेपन्न मिनिटापासून ते अकरा वाजून सतरा मिनिटापर्यंत त्याचप्रमाणे अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून एकोणीस मिनिटापासून ते एक वाजून चार मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचे जे महत्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी दोन वाजून सहा मिनिटापासून ते तीन वाजून तीस मिनिटापर्यंत त्याचप्रमाणे यमगंडकाळ सकाळी सात वाजून चार मिनिटापासून ते आठ वाजून अठ्ठावीस मिनिटापर्यंतचा असणार आहे राहुकाळ आणि यमगंडकाळ अशुभ कालावधी समजले जाते यामध्ये कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण काम किंवा निर्णय अजिबात घेऊ नका त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे चंद्र संपूर्ण दिवस वृषभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र शनी बरोबर योग म्हणजे त्रिकोण योग करणार आणि गुरु बरोबर केंद्र योग सुद्धा करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशीफळ काय असणार आहे या संदर्भातली चर्चा आपण सुरुवात करू तर सर्वात पहिली जी है, है मेश रास आहे ती आहे मेष रास मेष मेषराशिच्या द्वितीय स्थाना चंद्राचा भ्रमण आहे तुमच्या दशम स्थानात असणारा शनी बरोबर हा चंद्र नवपंचमयोग म्हणजे त्रिकोण योग करणार आहे तुमच्या लाभ लाभस्थानात असणाऱ्या गुरु बरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे अतिशय उत्तम प्रकारचा आजचा जो योग आहे तो तुमच्यासाठी असणार आजचा दिवस असणार आहे महत्वाचा म्हणजे आर्थिक संदर्भात जी काही तुमची येणी होती किंवा आर्थिक संदर्भामध्ये जे काही तुमचे पैसे येणारे होते ये ते आजच्या दिवशी येऊ शकतील किंवा तुम्ही आजच्या दिवशी लॉंग रन इन्व्हेस्टमेंट म्हणजे मोठ्या प्रमाणात जी दूरगामी जी गुंतवणूक असते ती दूरगामी गुंतवणूक करू शकाल किंवा पैसे तुमचे कुठून येणे असेल ते नक्की येईल त्याचप्रमाणे जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर व्यवसाय कसा वाढवा त्याच्यामध्ये गुंतवणूक कशी वाढवावी या संदर्भातल्या काही गोष्टी तुम्ही तुमच्या मनात येतील घरच्या ज्या व्यक्ती असेल किंवा कुटुंबातल्या ज्या व्यक्ती असेल त्यांच्यासाठी सुद्धा काही त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या लागतील अर्थात खर्च करावे लागतील एकंदरीत सांगायचं झालं तर दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असा असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास वृषभ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण तुमच्या भाग्य असणारा शनी बरोबर हा चंद्र नवपंचमयोग म्हणजे त्रिकोण योग करणार आहे तुमच्या दहाव्या स्थानात असणारा गुरु बरोबर हा चंद्र करणार आहे अतिशय उत्तम प्रकारचं असं ग्रहमान आजच्या दिवशी आहे आज तुमचा आत्मविश्वास खूपच दुनावलेला दिसेल जी काही रेंगाळलेली कामं होती बरेच दिवसापासून पूर्ण होत नव्हती त्याबद्दल तुम्हाला संभ्रम वाटत होता अशा प्रकारची कामं आज पूर्णत्वाला जातील आणि त्यामुळे तुमच्यामधला एक जमा मग अशी सांगितल्याप्रमाणे आत्मविश्वास तुमची एनर्जी तुमच्यामध्ये ऊर्जा ही व्यवस्थितपणे आणि पूर्ण फुल फ्लेजमध्ये दिसून येईल एक वेगळ्याच प्रकारचे दृष्टिकोन तुमच्यामध्ये दिसून येईल आतापर्यंत जी काही तुम्ही कामं करत असाल त्या कामामध्ये तुम्हाला यश मिळत गेल्यामुळे हा जो आत्मविश्वास आहे ज्याच्यामध्ये चांगल्या प्रकारची वृद्धी झालेली दिसून येईल भविष्यकालीन ज्या योजना असतील की ज्या मोठ्या प्रमाणात आहेत जास्त कालावधी आहेत त्या तुम्ही आजच्या दिवशी सेट करू शकाल किंवा त्या संदर्भातले काही विचार येतील किंवा त्या संदर्भातले काही कल्पना किंवा आयडिया सुद्धा तुम्हाला मिळू शकतील एकंदरीत आजचा जो दिवस आहे हा दिवस विचारांचा आहे आणि मोठ्या प्रमाणात यशाचा सुद्धा यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथून राशीच्या व्यय चंद्राचा भ्रमण आहे आठव्या सणात असणाऱ्या शनी बरो चंद्र नवपंचमयोग म्हणजे त्रिकोण योग करणार आहे तुमच्या भाग्य असणाऱ्या गुरु बरोवा चंद्र केंद्र योग सुद्धा करणार आहे आजच्या दिवशी जरी तुम्हाला प्रत्यक्ष लाभ मिळाले नाही तरी पण तुम्हाला लाभ मिळतील अशा प्रकारची काही ग्रहस्थिती किंवा अशा प्रकारच्या काही बातम्या किंवा खबर तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील किंवा अशा प्रकारची काही परिस्थिती निर्माण होईल की त्यामुळे तुम्ही मनातून खूपच आनंदित राहाल मुळातच तुमची रस आहे ती भावनाशील आहे त्यामुळे भावनेवर जगणारी आहे एखादी गोष्टीबद्दलची आशा निर्माण झाली की लगेच तुमचा मूड स्विंगतो लगेच तुमचा मूड मनस्थिती बदलते तशाच प्रकारचा काही अनुभव आजच्या दिवशी येणार आहे परंतु हा अनुभव सुखद असा असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास राशीच्या लाभ सणात चंद्राचं भ्रमण आहे आणि तुमच्याच राशीच्या सप्तमात असणारा शनी नवपंचम नवपंचमयोग म्हणजे त्रिकोण योग करणार आहे आठव्या सणात असणारा गुरु चंद्र केंद्र योग सुद्धा करणार आहे उत्तम अशा प्रकारचा आजचा सा ग्रहमान जर तुमचा विवाह झालेला असेल तर वैवाहिक जोडीदाराबरोबर असणारे नातेसंबंध अतिशय चांगल्या प्रकारे दिसून येतील कुठल्या कारणास्तव वैवाहिक जोडीदाराबरोबर काही थोडेसे संबंध ताणले गेलेले असेल तर ते आजच्या दिवसात पूर्णपणे व्यवस्थित होते वैवाहिक जोडीदाराच्या ज्या काही गरजा असेल त्यांच्या काही अपेक्षा असेल त्या तुम्हाला आजच्या दिवशी पूर्ण कराव्या लागतील एकंदरीत दिवस खूपच चांगला आहे थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे मित्रमंडळींबरोबर आज सुद्धा चर्चा होतील किंवा त्यांच्यावर काही वादविवाद तर नाही परंतु एक्सचेंज ऑफ आपण म्हणतो विचारांचं परिवर्तन किंवा विचार विनिमय वगैरे होऊ शकेल दिवस खूपच चांगला जाईल त्यामुळे तुमचा मूड सुद्धा खूप चांगल्या प्रकारे दिसून येईल यानंतरची जी, जी रास आहे ती आहे सिंह रास सिंह सिंहराशाच्या दहाव्या सणाचंद्राचं प्रमाणे सहाव्या सणात असणारा शनी नवपंचमी योग म्हणजे त्रिकोण योग करणार आहे त्याचप्रमाणे तुमच्या सातव्या सणात असणारा गुरु चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे उत्तम अशा प्रकारचा ग्रह म्हणाय खास करून जे काही तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले खूप चांगल्या प्रकारचे अनुभव तुम्हाला आजच्या दिवशी येणार तुमच्या कामाचं ऍप्रिसिएशन सुद्धा होणार आहे ज्या सिंहच्या व्यक्ती जॉब लिहिले ज्यांना जॉब मिळाले नाही किंवा इंटरव्ह्यू वगैरे त्यांच्यासाठी आजचा दिवस चांगला राहील एकंदरीत तुमच्या राशीची जी मूळ गोष्ट आहे ती म्हणजे आत्मविश्वास तुमचा आत्मविश्वास कॉन्फिडन्स हा तुम्हाला आजच्या दिवशी खूप चांगल्या प्रकारे दिसेल त्यामुळे दिवस खूपच उत्साहपूर्ण आणि आनंदी असा जाईल या नंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या भाग्यस्था चंद्राचं प्रमाण आहे पंचमत असणाऱ्या रा, शनिभर चंद्र नवपंचमयोग म्हणजे त्रिकोण योग करणार आहे त्याचप्रमाणे तुमच्या सहाव्या सणात असणारा गुरुबरोबर केंद्रयोग सुद्धा करणार आहे दिवस अतिशय चांगला आहे आजच्या दिवशी थोडंसं बिझी असाल थोडंसं तुमचं फिरणं वगैरे असेल किंवा ट्रॅव्हलिंग वगैरे ज्याला म्हणतो तो होईल मात्र कामं तुमची मार्गी लागतील जी काय रेंगाळलेली असते किंवा होत होती ती कामं मार्गी लागतील दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही कोणाच्या नातेसंबंधामध्ये असाल रिलेशनशिप मध्ये असाल प्रेमामध्ये असाल आजचा दिवस अतिशय उत्तम राहील त्यांच्याबरोबर कुठेतरी बाहेर फिरायला जाणं किंवा त्यांच्याबरोबरचे जे नातेसंबंध आहेत ते खूपच उत्तम दिसतील त्यांच्यामध्ये नाताळ संबंधामध्ये चांगल्या प्रकारचा गोडवा दिसून एक देईल एकंदरीत संपूर्ण जो दिवस आहे तुमच्यासाठी अतिशय उत्तम जाईल थोडस आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे किंवा ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या ठिकाणच्या व्यक्ती तुमच्याबद्दल काही वेगळ्या काही गोष्टी करत नाहीत नाही याच्या संदर्भातला थोडीशी धाकधुक म्हणत राहील अर्थात तुमची जी रास आहे ही रास थोडस चिकित्सक असल्यामुळे सर्व गोष्टींचा विचार करताना निगेटिव्ह गोष्टी जास्त म्हणत राहतात तर त्या तसा राहू देऊ नका आजचा दिवस मुळातच तुमच्यासाठी शुभ असा असणार आहे या नंतरची जी, जी रस आहे ती आहे तुळरास तुळराशीच्या आठव्या सणात चंद्राचं भ्रमण आहे पाचव्या सणात चतुर्थ सणात असणारा शनी नवपंचम योग म्हणजे त्रिकोणीय करणार आहे आणि पंचमात असणारा गुरु बरोबर चंद्र योग सुद्धा करणार आहे उत्तम अशा प्रकारचं आजचं ग्रहण आहे अनपेक्षित लाभ वगैरे मिळू शकतील तुम्हाला घराच्या संदर्भात वास्तूच्या संदर्भात काही गोष्टी करायच्या असतील तर म्हणजे तुम्हाला वास्तू नवीन घ्यायची असेल किंवा असलेली वास्तू विकायची असेल वास्तूमध्ये काही बदल करायचे असतील घरामध्ये काही नवीन गोष्टी आणायच्या असेल आजचा दिवस खूप चांगला आहे घरातल्या व्यक्तींबरोबर तुमचे नातेसंबंध सुद्धा खूप चांगल्या प्रकारे दिसून येतील अनपेक्षित लाभ वगैरे खूप आजच्या दिवशी चांगले येतील फक्त थोडस आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक रासाच्या सप्तम स्थानात चंद्राचा भ्रमण आहे आणि तुमच्याच तृतीय स्थानात असणारा शनिबरा चंद्र नवपंचमयोग म्हणजे चतुर्थी असणारा गुरु बराचंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे महत्त्वाची जी कामं रेंगाळलेली होती पुरी होत नव्हती त्यामध्ये काही खंड पडत होते कामं वाढत होती अशा प्रकारची कामं तुम्ही हातात घेऊ शकता आजच्या दिवशी ते सहजपणे पूर्ण होतील जर तुमचा विवाह झालेला असेल तर वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध अतिशय उत्तम आणि त्याच्यामध्ये गोडवा दिसेल माधुरी दिसेल तुमच्या दोघांमधलं जे अंडरस्टँडिंग आहे समंजसपणा तो सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल त्याचप्रमाणे घरातील ज्या व्यक्ती असेल खास करून तुमच्यापेक्षापेक्षा जास्त मोठ्या किंवा मेच्युअर ज्या व्यक्ती असेल त्यांच्यावर छोट्या मोठ्या गोष्टींवर वादविवाद होत मात्र सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचे जे वैवाहिक जोडीदार असेल त्यांच्याबरोबरचे संबंध खूप चांगले जातील त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस किंवा टेन्शन आजच्या दिवशी येणार नाही चांगला दिवस आहे त्याचा संपूर्णपणे लाभ घ्या या नंतरची जी, जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या सहाव्या स्थान चंद्राचं प्रमाण आहे तुमच्या द्वितीय स्थानात असणारा शनिभर हा चंद्र योग म्हणजे त्रिकोण योग करणार आहे तृतीय स्थानात असणारा बरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे आर्थिक संदर्भात काही चांगले लाभ तुम्हाला मिळू शकतील जे काही तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले त्या ठिकाणच्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्या तुम्हाला चांगल्या प्रकारची मदत मिळू शकेल किंवा सल्ले सुद्धा मिळू शकतील ज्या धनुराशीच्या व्यक्ती जॉबलेस आहे आहेत ज्यांना जॉब मिळाले नाही ज्यांचे इंटरव्ह्यू वगैरे आहे किंवा जॉब सर्च जे करतात त्यांच्याकडे आजचा दिवस चांगला आहे तुम्हाला चांगला जॉब वगैरे मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे एकंदरीत दिवस हा खूप चांगला आहे त्याचा संपूर्णपणे लाभ घ्या फक्त आजच्या दिवशी महत्वपूर्ण ज्याला आपण डिसिजन म्हणतो किंवा कागदोपत्री व्यवहार हे मात्र करू नका परंतु बाकीच्या सर्व गोष्टींमध्ये आजचा दिवस किंवा आर्थिक संदर्भामध्ये कार्यक्षेत्राच्या संदर्भामध्ये आजचा दिवस हा तुम्हाला शुभ फलदायी असा असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मकर मकररास मकर राशीच्या पाचव्या स्थानात प्रमाण प्रमाणे तुमच्या राशीत असणारा शनी बरो चंद्र नवपंचमी योग म्हणजे त्रिकोण योग करणार आहे तुमच्या द्वितीय स्थानात असणारा गुरु बरो केंद्र सुद्धा करणार आहे सुंदर अशा प्रकारचा आजचा ग्रह आहे तुमची राज जरी मध्ये असली तरी आजचा दिवस संपूर्णपणे वेगळा आहे तुम्ही जशी अपेक्षा कराल त्याप्रमाणे घटना घडत जातील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचे जे वैवाहिक जोडीदार असेल त्यांच्यावर आजचे नातेसंबंध खूपच चांगल्या प्रकारचे राहते तुमच्या दोघांमध्ये चांगला गोडवा निर्माण होईल अंडरस्टँडिंग तयार होईल हार्मोनी सुद्धा चांगली तयार होईल त्याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं वातावरण राहील तुमच्या दोघांमधला जो समंजसवान आहे तो खूप चांगल्या प्रकारचे प्रकारे वाढीस लागेल त्याचप्रमाणे चांगले लाभ वगैरे होण्याची शक्यता आहे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल गुंतवणूक करत असाल तर त्याच्यामधून चा, सुद्धा खूप चांगल्या प्रकारचे काही गोष्टी नक्की घडून येतील तर एकंदरीत सांगायचं झालं तर आजचा दिवस खूप चांगल्या प्रकारे आणि उत्तम प्रकारे तुमचा जाणार आहे नंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या चंद्राचं प्रमाण आहे व्ययसा बुधभर राज्र म्हणजे सांगत असणारा शनी बरोबर हा चंद्र नवपंचमी त्रिकोण योग करणार आहे आणि तुमच्या राशीत असणारा गुरुभर चंद्र केंद्र योग सुद्धा करणार आहे उत्तम अशा प्रकारचं आजचं ग्रहमान आहे खास करून असं मी आराम करणं पसंद कराल घरात राहणं पसंद कराल घरातला ज्या व्यक्ती असेल त्यांच्यावर थोडंसं राहणं पसंत कराल एकंदरीत तुम्हाला आराम हा मिळेल सुद्धा त्याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या प्रेमामध्ये असाल रिलेशनशिपमध्ये असाल तरी सुद्धा आजचा दिवस आहे तो अतिशय उत्तम असा जाणार आहे आजच्या दिवशी काही चांगल्या इंटेशन चांगले विचार जे काही भविष्यकाल नसेल तुम्हाला लाव बगरे, बगरे ते तुम्हाला मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहेत अनपेक्षित लाभ वगैरे सुद्धा मिळू शकतील आजच्या दिवशी थोडंसं बाहेर फिरणं वगैरे होईल पण ते तुमच्यासाठी फायदेशीर असं असेल असंच असेल एकंदरीत सांगायचं झालं तर आजचा दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असा असणार आहे या नंतरची जी रास आहे ती आहे मीनरास मीनराशाच्या चतुर्थ मीन राशीच्या तृतीय सण तुमच्या लाभ लाभसाणत असणाऱ्या शनिवार व राचंद्र नवपंचमी योग म्हणजे त्रिकोण योग करणार तुमच्या वेय सणत असणाऱ्या गुरुवर व चंद्र केंद्र योग सुद्धा करणार खूपच बिझी डे आजचा असणार आहे खूप प्रकारचे खूप कामं तुमच्या लिस्ट मध्ये असतील आणि ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला थोडीशी धावपळ वगैरे करायला लागेल परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी काही काम तुम्ही आज हातात घ्याल ती पूर्ण तुम्हाला जातील खास करून जी रेंगाळलेली काम आहे ती जी पूर्ण होत नव्हती किती दिवसांपासून लोंबकळत होती महत्वाचं म्हणजे तुमच्या राशी तुमची राशी याच्यासाठी थोडी स्पेशल आहे कोणतेही काम करू बघू नंतर ठरू अशा प्रकारचा तुमचा खाक्या असतो आणि अशी बरीचशी कामं पेंडिंग राहिलेली असतील ती पेंडिंग कामं पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस अतिशय उत्तम आहे ती कामं नक्की आता घ्या आणि ते पूर्णत्वाला सुद्धा जातील तुमच्या मित्रपरिवारांबरोबर सुद्धा तुमचं भेटणं वगैरे त्यांच्याबरोबर गपशप होतील आणि दिवस खूप चांगल्या प्रकारे जाईल चांगल्या प्रकारचा लाभ सुद्धा आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे दिवस आजचा खूप चांगला आहे त्याचा संपूर्णपणे लाभ घ्या तर मित्रांनो हे होतं दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार बावीस करताचा संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपल्याला अनुभव कशा प्रकारे घेतला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि आपलंही जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद